कळमसरे येथे परमपूज्य गुरुवर्य नाना बाबाजी समाधीस्थळ ITI कॉलेज समोर दिनांक 14 ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी 1 वाजता शिवपंथी व्यसनमुक्ती केंद्र सत्संग मंडळ यांच्या वतीने परमपूज्य गुरुवर्य सरस्वती स्वरूप सुरेखा माताजी महात्यागी श्री हरिदास बाबाजी साकेतपुरी चेतन हनुमान मंदिर सेंदवा तपोनिधी श्री आनंद आखाड़ा कपिलधारा काशी विश्वनाथ महंत दिगंबर राजूपुरी काशीवाले बाबाजी यांच्यासह शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा नूर अली हाजी कमाल शाह बरेना मंगरूळ पीर डिग्रेस पप्पू बाबाजी दामोदर दाजी बाबाजी इंदूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन नगरसेवक हेमंत पाटील नगरसेवक रोहित रंदे नगरसेवक हर्षल गिरासे भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धुवी मानव एकता पार्टीचे अध्यक्ष सुभाष सिंग जमादार सामाजिक कार्यकर्ते विनायक कोळी शिवसेनेचे मुकेश शेवाळे डॅनी चांदे अनेक पदाधिकारी नागरिक उपस्थित होते। तसेच शिवपंथी व्यसनमुक्ती केंद्र सत्संग मंडळचे मान्यवर पद्मसिंह महाराज गीना महाराज शांतीलाल महाराज उत्तम महाराज जामण्यापाडा जिका महाराज जवखेडा प्रकाश महाराज अर्थे निरंजन महाराज अजंदे बापू बाबाजी बामखेडा हिरानजी बाबाजी बामखेडा फाटा नात्या महाराज अस्तुंबा संतोष बेलदार युवराज महाराज बोराडी रोहिदास महाराज जातोडे देवा महाराज सेंदवा शादल बाबा आप्पाजी महाराज शिरपूर आनंद महाराज बाबा गोसावी खानदेश मध्य प्रदेश व अनेक ठिकाणाहून भाविक यांनी उपस्थित राहून विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। आपल्या गुरुने जे काही आपल्याला संधी दिलेली आहे ती संधीचे सोनं केलं गेलं पाहिजे। याच्यामध्ये क्रोध अहंकार आपल्यामध्ये आला नाही पाहिजे। जरी आपल्याला काही ना काही गुरुच्या कृपेने आपल्याला काही ना काही मिळालेलं असतं त्याचा सदुपयोग आपण केला पाहिजे। त्याला अहंकार मध्ये नाही गेलं पाहिजे मी मोठा झालो मी असं झालो हा हिशोब नाही आहे। तुम्ही खाली पडून काम करा निश्चित तुम्हाला तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार। गुरुने मला सांगितलेलं आहे की बेटे झिरो बनके काम करू। काय सांगितलं? बेटे झिरो बनके काम करू। झिरो को इतना किंमत होता है किसका भी इतना किंमत रहता नहीं। तो जीरो की कीमत क्या है? जीरो के आगे एक लगा दिया तो 10 हो जाता है और जीरो एक बढ़ा दिया तो 100 हो जाता है और बढ़ा दिया तो 1000 हो जाता है और बढ़ा दिया तो लाख पे चले जाता है अब्जोपति हो जाता है। यानी जीरो की इतनी कीमत होती है। तो जीरो बन के काम करो तो समाज में आप लोगों को बहुत फायदा होगा। इसलिए समाज प्रबोधन करना समाज जो विषय में जाता है उसको बाहर निकालना है तो अपने को आत्मज्ञान देने की गरज है। तो समाज अभी ये